సీతార్ దేవతాయ నమ, ఓం శ్రీ గణేష దేవతాయ నమ, ఓం శ్రీ కుడదేవతాయ నమ, ఓం శ్రీ గురుదేవతాయ నమ, ఓం సర్వశ్రీ ఇష్టలింగ దేవతాయ నమో నమ. शिवसेनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग उद्याचे मी आता आपणास सांगत आहे. मित्रांनो, उद्या दिनांक 16 डिसेंबर 2021, शालिवांशके 1943, संवत्सर प्लव, आयन दक्षिण. मित्रांनो, ऋतु हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष शुक्ल, वार गुरुवार. नक्षत्र मित्रांनो, भरणी नक्षत्र. सकाळी 7:35 त्यानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, शिवयोग सकाळी 7:17 त्यानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, कौलवकरण दुपारी 15:21 त्यानंतर तैतील करणाला सुरुवात होईल. तिथी मित्रांनो, त्रयोदशी तिथी दुसरे दिवशी पहाटे 28:41 त्यानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. चंद्र मेष राशीत असेल, रवी धनु राशीत असेल, गुरु कुंभ राशीत असेल आणि शनी मकर राशीत असणार आहे. सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी मित्रांनो, सूर्योदय सकाळी 7:06 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 18:03 असणार आहे. मुहूर्त विभागामध्ये मित्रांनो, साखरपुडा मुहूर्त आहे. दिनांक 19, 24, 26, 27, 28, 29. ढोराळ जेवण मुहूर्त मित्रांनो, दिनांक 19 आणि 21. बारसे मुहूर्त मित्रांनो, दिनांक 19, 21, 26, 31. जावळ काढणे मुहूर्त मित्रांनो, दिनांक 19 आणि 27. ग्रहप्रवेश लौकिक स्वरूपाचा आहे मित्रांनो. यासाठी मुहूर्त आहेत दिनांक 19, 26, 27, 31. उपनयन मुहूर्त मित्रांनो, आता माघ मासाशिवाय नाहीत. विवाह मुहूर्त मित्रांनो, दिनांक 19, 24, 26, 27, 28, 29. वास्तुशांतीचे मुहूर्त मित्रांनो, दिनांक 27 आणि 31. भूमिपूजन व पायाभरणीचे मुहूर्त मित्रांनो, दिनांक 24 आणि 25. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा मित्रांनो, यात केवळ शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता. मुहूर्त आहेत दिनांक 19, 20, 26, 27, 31 मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्त्वाच्या बाबी अशा आहेत. पंचांग शुद्धी उद्याचा अनिष्ट दिवस आहे. दिन विशेष पहाटे 27:43 रविग्रहाने म्हणजे सूर्याने धनु राशीत प्रवेश केलेला आहे मित्रांनो. याचा पुण्यकाळ 12:34 असणार आहे. सूर्योदय ते दुपारी 12:34 पुण्यकाळ आहे मित्रांनो. या आणि माझ्या माता भगिनींनो, या काळामध्ये आपण धार्मिक सेवा संपन्न करावी. जर गुरुमंत्र असेल तर गुरुमंत्राचे आपण पुरच्छरण करू शकता. तो मलिन झालेला असेल तर त्याची शुद्धी आपण या काळामध्ये करू शकता. तसेच या काळात देवपूजा किंवा दानधर्म, अन्न वस्त्र दक्षिणा आपण देऊ शकता. तीर्थयात्रा करू शकता. तीर्थयात्रेत आपण तीर्थक्षेत्रावर आपण स्नान वगैरे विधिवत आटोपू शकता मित्रांनो. यासाठी या काळाचा उपयोग आपण करावा. अग्नी पृथ्वीवर आहे मित्रांनो, त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ या काळामध्ये या दिवसात आपण करू शकता पूर्ण दिवसभर. राहुकाळ मित्रांनो 1:30 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. कृपया या काळामध्ये आपण आपले महत्त्वाची जी कामे आहेत ती शक्यतो टाळा मित्रांनो, ती करू नका. मित्रांनो, माझ्या संकल्प व्हिडिओच्या हा
व्हिडिओ मध्ये ज्या ठिकाणी अमुक शब्द लिहिलेला आहे त्या ठिकाणी या पंचांगातील बाबी आपण भरायचे आहेत आणि आपला नित्याचा व विशेष पूजेचा संकल्प संपन्न करायचा आहे मित्रांनो. कारण संकल्प सोडून केलेली पूजा ही इष्टदेवतेपर्यंत पोहोचते आणि त्याचे फळ आपल्याला इष्टदेवता प्रदान करते मित्रांनो, जर विधिवत आपली पूजा असेल तर. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा मित्रांनो. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा. शिवकल्याणम, हरिओम शिवा, महादेवा.